करणे व जतन करणे, कामाच्या वाढीव अंदाजपत्रकास आर्थिक व प्रशासकीय मंजूर देणे. ठराव. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मौजे घोडबंदर येथे किल्ला असून सदर किल्ला, पुरातत्व व वस्तू संग्रहालये महाराष्ट्र राज्य यांनी करारनाम्याद्वारे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेला आहे. सद्यस्थितीत प्रथम टप्प्यात महानगरपालिकेमार्फत घोडबंदर किल्ला दुरुस्ती व जतन कामासाठी 1,81,67,930 एवढ्या रकमेच्या कामास माननीय महासभा दिनांक 19/5/2017 ठराव क्रमांक 9 अन्वये आर्थिक व प्रशासकीय मंजुरी दिली असून सदर कामाचे कंत्राटदार यांना कार्यादेश देण्यात आलेले आहेत. सदर घोडबंदर किल्ला सुशोभीकरण व जतन दुरुस्ती कामासाठी पुरातत्व विभागाने सुचवल्यानुसार व मान्यता दिल्यानुसार 5,47,05,553 चे काम करावे लागणार आहे. सदर कामास संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालय महाराष्ट्र राज्य यांनी 18/7/2019 रोजीच्या पत्रान्वये मंजुरी दिलेली आहे. घोडबंदर किल्ला सुशोभीकरण व जतन दुरुस्ती कामासाठी 5,47,05,553 एवढा खर्च होणार असून निविदा मागवलेले काम वगळता उर्वरित 3,65,37,623 एवढ्या रकमेचे काम करणे गरजेचे आहे. सदर कामासाठी 2019-20 लेखा शीर्षकात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. तरी घोडबंदर किल्ला सुशोभीकरण व जतन करण्यासाठी 3,65,37,623 एवढ्या रकमेच्या वाढीव अंदाजपत्रकात व घोडबंदर गावातून किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर भव्य प्रवेशद्वार उभारण्याकरता 50,00,000 रकमेस ही मान्य महासभा आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देत आहे. तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेने माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार 19 फेब्रुवारी रोजी येत असून घोडबंदर किल्ल्यावर साजरी करावी. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रमाकरिता लागणारे अंदाजे 25,00,000 खर्चातही माननीय महासभा मंजूर देत आहे असा मी ठराव मांडत आहे. महापौर मॅडम, घोडबंदर किल्ल्यासाठी जो मेन प्रवेशद्वार आहे आता ठराव तर मांडलेला आहे, त्यासाठी आदरणीय आमदार प्रताप सरनसाहेब यांच्या मेन प्रवेशद्वारासाठी 25,00,000 निधी आमदार निधीतून देणार आहेत, ती सूचना घ्या. प्रशासन भाग आहे, तरी ही ऍक्च्युली प्रशासकीय बाब आहे, तर प्रशासन त्या हिशोबाने कारवाई करावी. प्रकरण मंजूर, पुढच्या विषयी प्रकरण 64 राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियंता. एक मिनिट.